अपयश लपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गांधी कुटुंबांवर टीका केली जातीये. आता या रांगेत मलाही घेतलंय, पण आमच्यावर कितीही टीका करा, आमच्या अंगाला भोके पडत नाहीत. मोदींना घरचा अनुभव नाही आणि हे दुसऱ्यांच्या घराची चौकशी करतात, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, नितीन राऊत, उल्हास पवार, प्रवीण गायकवाड, अंकुश काकडे, रमेश बागवे, चेतन तुपे आदी मान्यवर उपस्थित होते. मोदी यांच्याकडून सातत्याने गांधी आणि पवार कुटुंबियांवर होत असलेल्या टीकेचा पवार यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. भाषण काय केलं शरद पवार आणि काय सांगितलं यांच्या घरात गदळ आणि अजित पवारांनी ताबा घेतला, आणखीन पुढच्या पिढीने ताबा घेतला. त्यांचं घर काही एक राहिलेलं नाही, त्यांच्या घरात सहाशे राहिले. तुझी साहेब आम्ही सगळेच जण काही संस्कारात वाढलेले लोक. माझी आई ज्याने आम्हाला शिक्षण दिलं, संस्कार दिले, 1936 साली पुणे जिल्ह्याचं लोकल बोलावलं येणारी पहिली काँग्रेसची महिला. इथं लोकल बोर्डामध्ये स्कूल बोर्डामध्ये ती प्रमुख होती. शेती करणारे आम्ही लोक होतो, पण घरातल्या प्रत्येक मुलाला ती शिकवतो. माझ्या 5-7 भावांपैकी 4 भाऊ माझे परदेशात शिकवत आले, मोठ्या मोठ्या डिग्र्या गेले. माझे मोठे मोठे हयात नाहीत. पुणे जिल्ह्याचे 1 नंबरचे वकील होते, माझे 2 नंबरचे बंधू दिनकरराव, त्यांना पद्मश्री मिळाली. या देशामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये काम केलं होतं. माझा धाकटा भाऊ करतात वृत्तपत्राच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना पद्मश्री मिळाली, मला पद्मविभूषण मिळाले. ही माता कसली माता असली पाहिजे, त्या मातीच्या 3 मुलांना पद्मश्री पद्मभूषण मिळतं, ही वार्ता काही साधी असेल. आणि तुम्ही त्या सगळी सांगता की त्या घरात काहीच नाही. मोदींना घराचा अनुभव मला माहिती आहे, बाकीचा काय अनुभव आहे माझ्याकडे माहिती आहे, पण त्यांना स्वतःच्या घराचे अनुभव नाही. घरात कुणी नाही, जे आहे ते कुठेही ह्याचाही फटका लागत नाही. कधीतरी फोटो बघायला मिळतो आणि आता हे दुसऱ्याच्या घराची चौकशी करणार आणि लोक सांगतात तुमची फार नुसती, पत्रकार सांगतात तुमच्या काय तुमची का तुमचं बोल धरून म्हणजे राजकारणात आले. आता माझं बोल धरून राजकारणामध्ये आम्हा लोकांचा एक संस्कार केलेच यशवंतराव चव्हाणांनी, आणि लांबून आम्ही पाहिलं जवाहरलाल नेहरू.